नमस्कार, तुम्ही पाहतात व्ही एम न्यूज मराठी सातारा। पाचगणीमधून एक महत्वाची बातमी समोर येते। पाचगणी येथील वडवली गावातील दलित समाजातील वृद्ध महिलेच्या कुटुंबातील दोन पिढ्यांवर गेली 40 वर्ष या गावातील गावटंगे जाणीवपूर्वक व हेतुपुरस्सर अन्याय करत आहेत। या गावटंग्यांच्या जुलमी अत्याचारामुळे पीडित वृद्ध महिलेवर व तिच्या कुटुंबावर जन्मभूमी सोडून जाण्याची वेळ आली आहे। नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेऊयात। गोडवली येथील शोभा बबन कांबळे ही वृद्ध महिला गेली 40 वर्षापासून गावटंग्याच्या अत्यंत भयानक त्रास सहन करत असून 1933 पासून आजपर्यंत विहिवाटीत असलेल्या जमिनीत तिच्या डोळ्यादेखील घुसखोरी सहन करावी लागत आहे। आजपर्यंत या टंग्यांनी वृद्ध महिलेला विविध प्रकारे मानसिक त्रास देऊन गावातून पळवून व हाकलून लावण्याचा अतोनात प्रयत्न केला असल्याचे महिलेकडून बोलले जात आहे। दोन पिढ्यांच्या वहिवाटी, जमिनीच्या ताली पाडणे, शेतातील उभी पिके जबरदस्तीने काढून नेणे, पिकांची नासधूस करून बांधावरील झाडाची कत्तल करून दिवसाढवळ्या मोकळ्या जागेत मुद्दाम बांधकाम करून अतिक्रमण करत जागा बळकावून मनमानी करणे, घरासमोर घाणकचरा आणून टाकणे अशा विविध प्रकारे मानसिक त्रास देऊन प्रसंगी धमकावणे, दमदाटीने कांबळे कुटुंबाला गाव सोडून जाण्याची भाषा वापरली जात आहे। याबाबत न्यायासाठी गोडवली ग्रामस्थ, तंटामुक्ती कमिटी, तहसीलदार, सातारा जिल्हाधिकारी, पाचगणी पोलीस यांच्याकडे वारंवार लेखी व तोंडी मदतीची याचना केली व करत आहे, परंतु संबंधित टंग्यावरील राजकीय वरदहस्तामुळे या गंभीर घटनेची आजवर कुणीही दखल घेतली नाही। प्रशासनाने पीडित महिलेची 40 वर्षापासूनची सुरू असलेली ससे होलपट व अवहेलना लक्षात घेऊन गोडवली गावटंग्याची तात्काळ चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी वृद्ध महिलेकडून केली जात आहे। शोभा बबन कांबळे राहणार गोडवली। माझी जागा असताना, जमीन असताना माझ्यावर खूप यांचा अन्याय होतो। माझं नाव अजय बबन कांबळे, राहणार गोडवली, तालुका माळशी, जिल्हा सातारा। गेले 40 वर्षे माझ्यावरती जातीवादी लोकांनी अन्याय केला। 1995 साली गावचे सरपंच विष्णुकृष्ण कोंडाळकर, तसेच उपसरपंच तुकाराम बापू मालुसरे या लोकांनी आमच्या कब्जा वहिवाटीच्या जमिनीतील पिकांची नासधूस करून त्या ठिकाणी जबरदस्तीने बेकायदेशीर शाळाघर किंवा इतर गोष्टी बांधण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर त्यांनी आमच्या जमिनीच्या ताला पाडून आणल्या आणि वारंवार आम्हाला दमदाटी करत आहेत। आणि त्यावेळेलासुद्धा पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार केली। तसेच त्यानंतर देखील अनेक वेळा तुकाराम बापू मालुसरे तसेच सरपंच यांनी आमच्या जागेमध्ये सभाघर बेकायदेशीर बांधले कुठल्याही प्रमाणा नसताना, आणि अनेक वेळा आम्ही त्यांच्याकडे गाव पातळीवरती हा विषय पोलीस स्टेशनला विषय न होण्यासाठी गाव पातळीवरती पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या, परंतु त्यांनी कोणीही दखल घेतलेली नाही। त्याचबरोबर आत्ता गेल्या वर्षी देखील त्यांनी आमच्या जागेमध्ये अतिक्रम करून बांधकाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर आम्ही माननीय उपसरपंच, ग्रामसेवक यांच्याकडे तक्रार केली असता ग्रामसेवक बोलले की आमचा काही संबंध नाही, परंतु सदर बांधकाम करत असताना त्याच माननीय सरपंच सुरेश तुकाराम मालुसरे व त्यांचे वडील तुकाराम बापू मालुसरे हे त्या ठिकाणी आले व आम्हाला जबरदस्तीनं त्या जमिनीतून घुसून लावण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेला आम्ही पाचगणी पोलीस स्टेशनला त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केलेली आहे। त्या तक्रार दाखल केली त्यावेळेला माननीय पोलीस प्रमुख पोलीस स्टेशन पाचगणी यांनी गावचे सरपंच सोबत व गावचे सरपंच सुरेश तुकाराम मालुसरे आणि तुकाराम बापू मालुसरे व इतर लोकांना त्यांनी 149 पाने समज देण्यात आलेली आहे। तरी देखील हे लोक वारंवार आम्हाला त्रास देत आहेत। तसेच गेल्या महिन्यामध्ये देखील माझ्या शेतकरी निवासाच्या समोरील कटारा त्यांनी JCB ने तोडण्यात आला, आम्हाला कुठलाही न विचारता। आणि काल 4:30 दरम्यान JCB ने पुन्हा एकदा माझ्या शेतकरी निवास याच्या पाठीमागंसुद्धा त्यांनी खोदकाम करून माझे नुकसान केलेले आहे। आज देखील मी व माझी पत्नी, माझी मुलं आम्ही गेले असता त्या ठिकाणी सुद्धा JCB आला व तो पळून गेलेला आहे। अशी वारंवार आम्ही तक्रार करत असल्यामुळे आम्हाला आता भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। गेले 40 वर्षे आमच्या कुटुंबामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे। माझ्या मुलांकडे लक्ष द्यायला मला वेळ मिळत नाही। रात्री एरीचा मला उठून जीव द्यावा असं वाटत असतो। आणि अशा ह्या वारंवार तक्रारी करणाऱ्या लोकांवरती मी 2019 रोजी 6:53 सायंकाळी पोलीस स्टेशनला मी
त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी गेला असता गेला होतो, त्यावेळेला सदरच्या अधिकाऱ्यांनी तो माझा अर्ज स्वीकारला नाही, त्यामुळे मी 27/2/2019 रोजी रजिस्टर पोस्टाने माननीय पोलीस स्टेशन पाचगणी, त्याचबरोबर जिल्हाधिकारी सातारा, त्याचबरोबर एस पी साहेब सातारा, DYSP वाई यांच्याकडे देखील मी अर्ज केलेला आहे आणि संबंधित तक्रारी संदर्भात मी माहिती आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या देखील कार्यालयाकडे मी केलेला आहे. त्याचबरोबर आपल्या सातारा जिल्ह्याचे आदरणीय माननीय उदय महाराज यांना देखील त्या संदर्भाची मी तक्रार केलेली आहे. परंतु या लोकांचं ह्या आमच्या ह्या सरपंच कोंडाळकर हा माणूस माझ्या जमिनीतून त्याची स्वतःची गाडी नेतो, माझ्या जमिनीची नासधूस करतो, त्याच्यामध्ये शेण माती उकरणं करत आहे आणि वारंवार सांगून देखील माझ्या आईला व मला देखील तो दमदाटी करत आहे आणि आमचं कोणी ऐकत नाही. फक्त त्यांचं एवढंच म्हणणं असं आहे की आमचं कोणी आणि पाठीमागं मला ज्यावेळेला मी ह्या गोष्टी पोलीस स्टेशनला तक्रार करण्याला मी घाबरत आहे, कारण वारंवार मला काही लोक ते बोलत असतात की तुमचा मी अनिकेत कोथळे करून टाकू आणि त्यामुळं मला पोलीस स्टेशनमध्येच मला सुरक्षित वाटत नाही, त्यामुळं माझं कुटुंब आता सध्या असुरक्षित आहे आणि वारंवार असे मला दमदाट आमची न्यायप्रविष्ठ बाब आहे. सदर हा बाज आमची न्यायप्रविष्ठ आहे आणि संबंधित लोकांचा तुकाराम बापू मालुसरे, सुरेश तुकाराम मालुसरे आणि विष्णुकृष्ण कोंडाळकर या लोकांचा सदरच्या जागेशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. सदरची जागा ही माझी व कुरेशी यांच्याशी न्यायप्रविष्ठ जागा असून सदर जागेमध्ये माझा कायद्यानुसार कब्जा वळवट आहे. गेली 1933 सालापासून आज जागेत माझा कब्जा वळवट आहे, ती जमीन आम्ही करतो. त्याचबरोबर आदरणीय तलाठी साहेब यांनी देखील प्रत्यक्ष पाहणी करून ही जमीन कोण करत आहे तर ही जमीन अजय बबन कांबळे करत आहे असा देखील त्यांनी प्रत्यक्ष अहवाल दिलेला आहे. त्याचबरोबर तहसीलदार त्याचबरोबर प्रांत अधिकारी त्याचबरोबर डेप्युटी कलेक्टर आणि आयुक्त यांनी देखील हा सदर जागेमध्ये कब्जा हा माझा आहे असा अहवाल दिलेला आहे. आणि एवढं असताना देखील केवळ मी मागासवर्गीय आहे, बौद्ध समाजाचा असल्यामुळे आणि माझं कुटुंब लहान असल्यामुळं माझ्याबरोबर ती जास्त लोक नसल्यामुळे आमचं कुटुंब अतिशय छोटं असल्यामुळं ही लोकं त्याचा गैरफायदा घेऊन वारंवार आमच्यावरती दमदाटी करत आहेत आणि या संदर्भात मी वेळोवेळी गावच्या तंटामुक्तीला देखील अर्ज केला होता, परंतु तंटामुक्तीने देखील त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांनी सांगितलं की हा विषय तुमच्या लेवलनं तुम्ही बघा आणि तुम्ही कायदेनं बघा.